रा वर फुलंब्री पोलीस ठाणे हद्दीतील नायगाव येथे राहणाऱ्या विवाहित महिलेवर दीड वर्षापासून अत्याचार करणाऱ्या इसमावर शनिवारी सायंकाळी फुलंब्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे नायगाव येथील मातोश्री नगर सोसायटीमध्ये भाड्याच्या घरात राहणाऱ्या एका एकोणतीस वर्षीय महिलेनं शनिवारी फुलंब्री पोलीस स्टेशन गाठून आपल्यावर झालेल्या अत्याचाराची तक्रार नोंदवली आहे मातोश्री नगर सोसायटी मध्ये गेल्या दीड वर्षापासून सय्यद शफी सय्यद हशम यांच्या घरात दीड हजार रुपये प्रति महिना असं भाड्यानं पती आणि दोन मुलांसोबत राहते माझे पती औरंगाबाद शहरात एका नामांकित कंपनीत आज जातात सय्यद शपी याचे जवळचा रो हाऊसचं काम सुरू होता त्यामुळं तो दररोज घरासमोर येत होता त्याने एक दिवस मला बळजबरी केली माझ्याशी अनैतिक संबंध ठेव नाहीतर त्यानंतर मारहाण केली जबरदस्तीने बलात्कार केला जे घडलं ते कुणाला सांगितलं तू तुझ्या मुलाला मारून टाकील अशी धमकी दिली म्हणून मी चुप बसले त्याने वारंवार माझ्यावर अत्याचार केला मी ही घटना पतीलाही सांगितली नाही अशामध्ये आणि मागील आठवड्यात ही माझ्यावर अत्याचार केला या प्रकरणी मी त्याच्या कंटाळ आले होते म्हणून मी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला त्याला जात असताना पतीने मला पाहिलं व मला विचार केले मी शेवटी सहा जानेवारी सर्व हकीकत सांगितले त्यानंतर सहा जानेवारी सात जानेवारीला मला पोलीस स्टेशनला तक्रार देण्यास आणलं त्यानुसार मी सय्यद शफी यांच्या विरोधात रिसर तक्रार नोंदवली असं अत्याचारग्रस्त महिलेनं सांगितलं आहे ब्यूरो रिपोर्ट आय न्यूज फुलंब्री